केंद्र सरकार ने बटर आणि बटर ऑइल इम्पोर्ट करण्याचा निर्णय घेतला आहे असं आम्हाला मीडियामधून बातमी समजली। अशा प्रकारचा केंद्र सरकारने जर निर्णय घेतला तर कोरोना मध्ये गेले 3 वर्ष शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। कोरोना मध्ये शेतकऱ्यांच्या दुधाला दर 20 ते 22 रुपये सुद्धा कमीत कमी मिळालेला आहे गाईच्या दुधाला आणि म्हशीच्या दुधाला 40 रुपये 42 रुपये दर मिळालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं 3-4 वर्ष प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये बटर आणि बटर ऑइलचा इम्पोर्ट करण्याचा निर्णय केंद्राने घेतलेला आहे। त्या संदर्भामध्ये आमची शेतकऱ्यांची आणि आमच्या डेअरी इंडस्ट्रीची आणि सर्वांची केंद्र सरकारला विनंती आहे की आपण जर हा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा काळा दिवस ठरेल आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होईल। 10 ते 12 रुपये प्रति लिटर दुधाचे दर कमी होऊ शकतात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। राहिला बटर आणि बटर ऑइलचं जे आपल्या भारतामध्ये प्रोडक्शनच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे, आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 7 ते 8 हजार टन बटर शिल्लक आहे आणि कोऑपरेटिव्हच्या जवळ कमी असेल किंवा फेडरेशनजवळ थोडंफार कमी असेल पण प्रायव्हेट इंडस्ट्री आणि सहकारी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बटर शिल्लक आहे। त्यामुळं आमची सर्वांची विनंती अशी आहे की आपण हा निर्णय बदल करावा, त्यामुळं शेतकऱ्यांना दुधाला दर चांगला राहील। शेवटी बटर हा पदार्थ लक्झरी आहे, बटर ऑइलसुद्धा लक्झरी आहे, हे काय गरीब लोक खात नाहीत, सर्वसामान्य लोकांचा हा खाद्यपदार्थ नाही, त्यामुळं गरीब शेतकऱ्यांसाठी हा केंद्राने निर्णय बदलावा अशा प्रकारची आम्ही विनंती करतो आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।